मंडळी सध्या स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत झळकणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्वी प्रधान हिने नुकतंच तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाविषयी काही वक्तव्य केले, ज्यामुळे ती चर्चेत आली. अभिनेत्री तेजश्रीचा पहिल्या लग्नातून घटस्फोट झालाय, त्यामुळे आता पुन्हा दुसऱ्यांदा आपल्याला पुन्हा लग्न करायचं असल्याचं अभिनेत्री तेजश्रीनं म्हटलंय. काही वर्षांपूर्वी होणार सोन मी या घरची या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही घराघरात पोहोचली. या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळेल आणि पुढे याच मालिकेतील अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत खऱ्या आयुष्यात सुद्धा अभिनेत्री तेजश्री प्रधानने लग्न केलं. पण या दोघांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. त्यांचं घटस्फोट होऊन आता जवळपास 9 वर्ष झाले. पण आता आपल्याला पुन्हा एकदा लग्न करायचं असल्याचं अभिनेत्री तेजश्रीने म्हटलंय. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली की एखाद्याच्या आयुष्यात चढ उतार येतात तेव्हा आपण कोलमडतो, थांबतो, ब्रेक घेतो. मी शेवटी स्वतःला समजावलं की नीट राहायचं असेल तर काम करणं गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की मी करिअरकडे जास्त लक्ष देते. अनेक जणांकडून मी माझ्या बाबतीत अशा पद्धतीची वाक्ये ऐकली आहेत. लग्नासाठी मला फार स्थळं येत नाहीत. मला कुटुंब आवडतं, मला कुटुंब हवं आहे, मला लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की वयाच्या 24-25व्या वर्षी मी तो निर्णय घेतला. पण मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचं आहे, त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की लगेच मी लग्न करण्याचा निर्णय घेईन. लग्न या शब्दाचा आदर करणारा, जबाबदार, शांत, माझे बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे. कारण मला बोलायला आवडतं. मी पार्टी करणारी मुलगी नाही, मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो. असं म्हणत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिला लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे याबद्दलही खुलासा केलाय.